त्या लेवलला आणि सरकारकडून सोडवावं लागतात। त्यामुळं धनगर समाजाचा व्यक्ती कुठेही समाजाचा असू शकतो, समाजाचा असणे काही वेगळं नाही आहे, समाज प्रत्येकाला असतो, पण सर्वात महत्त्वाचा देश आणि पक्ष असतो, आणि त्यामुळं मला वाटतं ते ट्विट मला बघावं लागेल। रोहित पवार म्हटले की भाजपनं कायम मोठ्या नेत्यांचा घात केला, पंकजाताई, अडवाणी, खुंटकर असे नावं घेतलेले। भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष असा आहे ज्यांनी या देशामध्ये मोठं मोठं नेतृत्व दिलं आहे, अटलजी अडवाणीपासून मोदीजीपर्यंत जगाला साजेश नेतृत्व दिला, जगाला साजेश नेतृत्व दिला आहे, आणि त्यामुळं काँग्रेस पार्टीने फक्त घराणेशाही केली, राष्ट्रवादी काँग्रेसनी घराणेशाही केली, शरद पवारजींनी त्यांच्यापेक्षा मोठं कोणाला होऊ दिलं नाही। त्यांचा पक्ष हा सरदारांची फौज आहे, नेत्यांची फौज आहे, आमच्या पक्षामध्ये कार्यकर्ताच मोठा होऊ शकतो। माननीय मोदीजीसारखे नेते हे चहाच्या पांठेल्यावर, चहाच्या ठेल्यावर काम करून देशाचे पंतप्रधान होऊ शकतात। माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता ज्याला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही तो राज्याचा अध्यक्ष होऊ शकतो। नितीनजीचं उदाहरण घ्या, ते रस्त्यावर पेंटिंग करायचे, देवेंद्रजी रस्त्यावर पेंटिंग करायचे, आणि अटलजीने तर अशा खस्ता खाल्ल्या आहेत आणि अडवाणीजीने अशा खस्ता खाल्ल्या आहेत, ते देशाचे सर्वोच्च नेतृत्व आहे। आणि त्यामुळे रोहित पवारांना भाजपाबद्दल बोलण्याचा जरा त्यांनी विचार करून बोललं पाहिजे, आपल्या पक्षाचे संस्कार संस्कृती बघितली पाहिजे। तिथे पोटात आमदाराच्या पोटातनं आमदार आणि खासदारच्या पोटातनं खासदार तयार होतात, असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे जो शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात आहे। त्यामुळे शरद पवार साहेबांनी कधीही कुटुंबाशिवाय कधीही बाहेरच्या लोकांना मोठं होऊ दिलं नाही। काही लोक मोठे केले पण ते त्यांच्यापेक्षा मोठे होऊ दिले नाही। भाजपमध्ये नेता हा आपल्यापेक्षा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे या भावनेने काम करतं। राहुल गांधींना लोकांचं मोठं समर्थन मिळतंय, त्यामुळे कुठेतरी भाजप जी आहे ती देशामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं षड्यंत्र आखत आहे असं वडेट्टीवार म्हणायचं। नाही, वडेट्टीवारला काहीतरी बोलावं लागतं रोज विरोधी पक्षनेते म्हणून ते बोलत राहतात। आता महिला आरक्षणामुळं ते बॅकफूटवर गेले आहेत। माननीय मोदीजींनी नवीन संसद भवनामध्ये ज्या पद्धतीने देशाचा इतिहास काल गणेश उत्सवाला रचला, ऐतिहासिक महिला आरक्षण दिलं, आणि त्यामुळं काहीतरी नरेटिव्ह सेट करून कन्फ्युजन तयार करतात आहे, आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्याला काही महत्त्व नाही आहे। उद्धव ठाकरे यांच्या जवळचे अमोल कीर्तीकर यांच्या खिचडी घोटाळ्याची चौकशी होणार आहे, एक एक नेते त्यांची चौकशी फिरत अडकते नाही। आता जे तक्रार होतं त्यावेळेस चौकशी करता येतं किंवा करतात सरकार, आमच्याही चौकशा होतात, आमच्याही चौकशा केल्या आहेत, त्यामुळं तक्रार झाल्यावर चौकशी ही कुठल्याही व्यक्तीची होत असतं। तुमची जर तुझा तक्रार केली तर चौकशी होत राहतं, त्यामुळे त्याला काही वेगळं नाही आहे। महिलांना 33% आरक्षण मिळालं तर अनेक प्रस्थापित नेत्यांना धक्का बसू शकतो, भविष्यामध्ये राज्यामध्ये महिला